नमस्कार। आता पुन्हा एकदा नवीन एका फ्रेश दिवसाची सुरुवात झालेली आहे। सकाळी आम्ही आरामात उठलो आणि काल आम्ही तुम्हाला सांगितलं कोणत्या न्यूबर्ग म्हणून गावात राहिलो आणि संध्याकाळी एंड करताना मला वाटतं मी व्लॉग नव्हतं केलेलं, तर मी आताच इन्फॉर्मेशन देतो। काल आम्ही 50 किलोमीटर केले आणि भरपूरच ॲडव्हेंचरस रस्ता होता, आपण दमलो होतो। तर आम्ही असं एक राहण्याचं हॉटेल शोधलं ज्याच्या आजूबाजूला एक रेस्टॉरंट होतं, व्हिएतनामीज रेस्टॉरंट। तर आम्ही मुद्दाहून असं हॉटेल सिलेक्ट केलं की जे या रेस्टॉरंटच्या बाजूला आहे, कारण असं आहे खूप दिवसानंतर मसालेदार खाण्याची इच्छा झालेली आणि व्हिएतनामी रेस्टॉरंटमध्ये स्पायसी फूड असतं, वा काय मस्त रस्ते। तर म्हणून आम्ही ते हॉटेल बुक केलं आणि तिथे राहिलो आणि खूपच छान गेली संध्याकाळ। मस्त गप्पा मारल्या, आराम केला, फळं खाल्ली, रेस्टॉरंटमध्ये जेवून आलो, स्पायसी प्रॉन्स राईस खाल्ला आम्ही व्हिएतनामीज। आणि मध्येच रस्ता दाखवतो, सॉरी विषयांतर होईल पण तरीही तुम्हाला दाखवतो। तर असं आम्ही मस्त डिनर केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तयारी बियारी केली, आरामात ब्रेकफास्ट केला आणि आज आमचं ठरलं होतं की सायकल काही करून धुवायची। काल सायकलीची जी हालत झाली होती, कारण पाऊस चिखल करून सायकल चिखलाने माखली होती, चेन बीन गिअर सगळ्याच्या चिखल गेला होता आणि आम्हाला असं वाटत नव्हतं की अशाच अवस्थेत सायकल चालवावी। तर विचार चालला होता की काय करायचं, धुवायची तर कुठे धुवायची आणि मग वेळ। तर आज आम्ही असं ठरवलेलं की सकाळी सायकल धुवायची, म्हणजे चेकआउट करायचं, सामान लोड करायचं, सायकल धुवायला कुठेतरी घेऊन जायची आणि मग आज कमी किलोमीटरच करायचे। असं थोडीशी चढण आली तर थांबा। हां, तर आम्ही आमच्या हॉटेल ओनर लेडीला विचारलं आणि तिने सांगितलं की जवळच एक कार वॉश शॉप आहे, तर कदाचित ते तुम्हाला हेल्प करू शकेल सायकली धुण्यासाठी। तर आम्ही आमचं नशीब आजमावायचं ठरवलं आणि आम्ही तिथे गेलो। बघितलं तर ऑटोमॅटिकली गाड्या आत जातात आणि धुवून निघतात अशा टाईपचं ते होतं। तर तिथे एक माणूस होता, तर त्याला आम्ही विचारलं सायकली धुवून मिळेल का। तर आधी तो थोडासा वैतागल्यासारखा वाटला, कारण त्याला मॅन्युअली ते करावं लागणार होतं। तर तो म्हणाला की ठीक आहे सायकली आणा मागच्या साईडला। तर मग आम्ही सायकली नेल्या, सगळं सामान परत अनलोड केलं आणि त्याला धुवायला दिल्या आणि त्याने लिटरली म्हणजे ते पॉवरफुल स्प्रे वॉटर गन्स असतात त्यांनी अक्षरशः 2-2 मिनिटांमध्ये एक सायकली धुवून काढली। आणि आम्हाला तेवढंच हवं होतं, आम्हाला फक्त चिखल काढलेला हवा होता। आणि ते झाल्यानंतर जेव्हा आम्ही त्याला पैसे घेण्यासाठी विचारलो तर त्याने आम्हाला लिटरली सांगितलं की नाही पैसे नाही, फ्रीमध्ये। तर आम्हाला आश्चर्य वाटलं आणि तोपर्यंत तो माणूस म्हणजे असं आपल्याला कधीकधी कळत नाही की माणसाच्या मनात काय चाललं असं। त्या माणसाच्या चेहऱ्यावर सुरुवातीपासूनच इंटरॅक्शन करताना काही एक्सप्रेशन्सच नव्हती, तर आम्हाला वाटलं कदाचित तो वैतागला असेल, कुठून आले हे आता आम्हाला धुवायला लावतात मॅन्युअली। पण तसं कदाचित नव्हतं, कारण त्याने आम्हाला फ्रीमध्ये असं जा म्हणून नाही दिलं। आम्ही त्यांना खूप थँक्यू म्हटलं आणि नंतर सायकलींवर आम्ही लगेच लोड करत होतो तेव्हा ललिता मावशीच्या सायकलचा स्टँड आहे तो थोडासा बिघडलेला होता, त्याच्यावर म्हणजे सायकलवर जेवढं पण लगेज लावलं आणि जर स्टँड लावला तर स्टँड वाकायचा आणि सायकल उभी राहत नव्हती। तर आमची खटपट चालू होती की तो स्टँड फिक्स करता येतो का। तर तेवढ्यात ज्याने आमची गाडी धुतली तो स्वतःच आला, त्याने म्हणालं की मी मदत करून देतो आणि त्याने आम्हाला फटाफट करून ते फिक्स करून दिलं। मग त्याच्यानंतर आम्हालाच असं वाटलं की सुरुवातीला कधीकधी आपण चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघून जज करायला जातो की हा माणूस वैतागलेला आहे किंवा चिडलेला आहे, पण प्रत्यक्षात कदाचित त्याच्या मागे त्याची काही सिच्युएशन वेगळी असू शकते ही पॉसिबिलिटी आपण विसरून जातो। तर नंतर गंमत अशी झाली की मग आम्ही मी आणि मैत्रिणी ठरवलं की ॲज अ टोकन ऑफ थँक्यू म्हणून आपण त्यांना स्निकर चॉकलेट देऊ आमच्याकडे जी होती ती, कारण तो पैसे तर काय घेणार नाही आणि पैसे ऑफर केले तर त्यांना राग पण येऊ शकतो की मी फ्री सांगितलेलं असताना हे पैसे का दाखवतात। तर मग आम्ही त्यांना स्निकर चॉकलेट दिलं आणि त्याच्यानंतर जे सरप्राईझिंग घडलं, त्या माणसाच्या चेहऱ्यावर भलं मोठं स्माईल आलं, तो खूप खुश झाला स्निकर दिल्यानंतर। आणि मग त्याला असं वाटलं तो आधी घेत नव्हता, पण नंतर आम्ही 2-3 आग्रह केल्यावर त्याने लगेच घेतलं आणि मग तो पण आम्हाला थँक्यू म्हणून तोडके मोडके इंग्लिशमध्ये आमच्याशी बोलत होता की कुठून आलात, किती दिवस सायकलिंग करताय आणि कसं काय एवढा आमचा पल्ला गाठणार वगैरे असं। मग त्याच्या आवाजामध्ये कन्सर्न आला, आपुलकी वाटली, काळजी वाटली, शेवटी प्रेमही जाणवलं। तर अशा ह्या गमती जमती आमच्या प्रवासात घडत आहेत आणि मजा वाटते, हाच अनुभव शेअर करायचा होता।
अक्षरशः पायवाट झाली आता, सायकली जातील की नाही माहीत नाही, बघायला हरकत नाही. आता एक गंमत झाली, तिकडे मागच्या रस्त्यावर आम्हाला एक डायव्हर्जन लागला. आम्ही जे पायवाट्याने, ॲक्च्युली ती वॉकिंग ट्रेल होती दानिव नदीला लागून, बायसिकल रूट नव्हता. पण आजचा दिवस असा म्हणजे कमी किलोमीटर्स आहे म्हणून आम्ही ॲडव्हेंचर्स करू शकतो आहे. तर त्या ट्रेलवरनं तिथे गेलं की असं एक प्रायव्हेट प्रॉपर्टी का काहीतरी असं एक बोर्ड लावलेलं आहे, आतमध्ये एंटर करायचं की नाही माहीत नाही आहे आम्हाला. त्याच्या बाहेरच्या जंक्शनवर मैत्री आणि ललिता मावशी थांबले आहेत आणि आम्ही विचार करतो की सरळ जायचं की ह्या रूट न्यायचं. पण ह्या रूटने मी चालत येऊन बघितलं तर इथून नदी क्रॉस करू शकतो आणि नदीच्या त्या तीरावरनं आम्ही सायकल चालू शकतो. आणि इथूनही एक ग्रेव्हल रोड आहे पण तो खूपच सीनिक आहे आणि नदीला टच होऊन आहे आणि कंटिन्युअस आम्ही नदीच्या बाजूने असणार आणि ह्या साईडला जंगल. तर मी असा कॉल घेतो आहे की त्यांना मी कन्व्हिन्स करणार की इथूनच येऊया, कारण हा मस्त शांत रूट आहे, कोणी वापरत नाही आहे आणि सध्या तरी तिकडे काही असे बोर्ड नाही आहेत बायसिकल रूटचे. पण आम्ही असं धरून चालतो आहे की कोणी आम्हाला काय अडवणार नाही आणि अडवलं तरी आम्ही बिचारे सायकलवाले असं धरून ते आम्हाला सोडून देतील. तर इथूनच जाऊया असं मला वाटतं. तसं पण आता साईन बोर्ड्स वगैरे काय कुठे आम्ही बघत नाही आहोत तर मला असं वाटतं इथून जायला हरकत नाही. पण मला आता दिवस आवडतो कारण आज आम्ही फ्रेश आहोत आणि कमी किलोमीटरच करायचे आहेत तर हे ॲडव्हेंचर करायलाच पाहिजे असं मला वाटतं. सारखं गुगल मॅप आणि सारखं रस्त्यावरचे साईन्स, त्याच्यापेक्षा अशा टाईपच्या ट्रेल्स जे आम्ही बऱ्याच दिवसापासून घेतो आहे पण मजा येते त्याच्यात. कारण आतल्या रस्त्यांवरनं आम्ही जेव्हा जातो तेव्हा आतमधल्या गावातली लोकं, छोटी छोटी गावं असं काय काय आम्हाला दिसतं आणि ते खूपच सिनिक असतं, जे मेन हायवेवरनं बऱ्याचदा मिस होतो. किंवा कदाचित हिरो वेलो 6 पण सिनिक आहेच पण कधी कधी अशा पद्धतीची गोष्टी मिस होऊ शकतात. म्हणजे बघा वॉटर स्ट्रीम आहे, बदको, अशा गोष्टी मिस होऊ शकतात. तर त्या गोष्टी अनुभवायलाच तर आम्ही आलो आहे. तर इथूनच जाऊया. 10-20% मनात साशंक आहे की पुढे काय आहे माहीत नाही. कदाचित अचानक दिसलं की रस्ता हा अंडर कन्स्ट्रक्शन होता आणि एवढाच बांधला गेला आहे, तर काय. तर दुसरं एक ऑप्शन आहे, ते खालच्या साईडला पण एक ट्रेल आहे, कसं तरी गवतातनं सायकल खाली उतरवायची आणि त्या ट्रेलवरनं जायचं, असा दुसरा पर्याय माझ्या डोक्यात आहे. असं हरवायला पण मजा येते. बघूया हा रस्ता कुठपर्यंत जातो. खालची पण ट्रेल बरी आहे पण प्रॉब्लेम असा असतो की हे मी ह्यांचं टेक्निक बघितलं आहे इकडचं आणि त्याच्यामागे डोकं लावलं त्यांनी खूप, की हे जे सगळे युरोवेलो रस्ते जेव्हा किंवा बायसिकल रूट नदीच्या लागून जेव्हा जे असतात ना तेव्हा त्यांनी त्याला उंचवटा दिले, म्हणजे थोडं उंचावर बांधलेत. त्याचा फायदा असा की त्यातले जे असेंड आणि डिसेंड आहेत ते त्यांनी ग्रॅज्युअल केलेत. आणि खालच्या जमिनीवरनं, खालच्या ट्रेलवरनं जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला एकदम भरपूर मोठ्या चढणी वगैरे लागणार ज्या बाकीच्या जिओग्राफिकल कंडिशननुसार जमिनीनुसार आहेत तशा. मला वाटलं चक्कर आली की जस्ट हॅव अ लुक अट दॅट दॅट इज अवर टुडेज रोड कम्प्लिटली अपहिल अँड
we came all the way from there. I think we are lost again. तो पहा आमचा वाटाड्या तिकडे पाणी पितोय. ये पाणी हवंय. काही या संदेश द्यायचा आहे? संदेश असा आहे की आता एक मस्त जबरदस्त ॲडव्हेंचर झालंय त्याच्यावर. ते आता सध्या आम्ही सिक्रेट आणि कॉन्फिडेन्शियल ठेवतोय, ते नंतर आम्ही तुम्हाला स्टोरीमध्ये सांगूच. तर त्या ॲडव्हेंचरमधनं आता आम्ही बाहेर येऊन एका सुंदर गावाच्या दिशेने आलेलो आहोत. ते ॲडव्हेंचर काय आहे हे तुम्हाला नंतर कळेल, खूप सिक्रेट आहे ते. आमच्या बाईक्स आम्ही ट्रकला बांधतोय आणि पुढच्या गावात चाललो आहे. आणि हे जे कपल आहे त्यांनी आम्हाला एवढी मदत केली आहे की मी त्याच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहेत काय बोलू मी. म्हणजे एका अननोन शहरामध्ये येऊन, एका गावामध्ये येऊन अशी माणसं भेटतात ती तुम्हाला इतकं काही शिकवून जातात की मी काय बोलू, मला काही शब्द नाही आहेत आज या गोष्टीसाठी. आज द हेल्पिंग अस सो मच. ओ माय गॉड, दे बुक्ड अ हॉटेल फॉर अस अँड नाव दे टूक आउट देअर ट्रक टू ड्राईव्ह अस टू दॅट हॉटेल. इट्स जस्ट स्पीचलेस. कॅम्पिंग. Okay. And then is Rhine. Rhine. Okay. Rhine is the next town. Okay. Where you where the hotel without the Danube you must Lake of Switzerland, and from there we will join Rhine River. Rhine River. Okay. Yes. Okay. Ah, okay. You know, look to Constance and then you go up to the north side to France. Yes. Yes. Okay. France Germany. You know. It's small, very small, but we like very small towns. In India also we have small villages. Oh, this is one very beautiful. Hi. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे त्याआधी मी तुम्हाला हे दाखवतो की ही आजचा आमचा दिवसाचा शेवट ह्या रूममध्ये झालेला आहे. आणि ही रूम कशी मस्त आहे ते तुम्ही बघा. बाथरूम, हॉल, कोणाला असा व्ह्यू मिळेल फक्त ह्या गावातल्या लोकांना. खाली शेत आहे, अथांग आकाश आणि गाव. गोष्ट अशी आहे की ह्या रूममध्ये आम्ही पोचलो कशी, तर ती आता एक छोटी गोष्ट आहे. मी तुम्हाला ती गोष्टीच्या रूपातच सांगणार आहे, कारण आणि ती तुम्हीही गोष्टीसारखीच घ्या. आज सकाळी आम्ही निघालो, सायकली धुवून झाल्या आणि आम्ही एका सायकल रूटला लागलो. तो अगदी राईन नदीला लागून होता आणि तो नंतर आम्हाला असं कळलं की तो सायकल रूटच नाही आहे, ती एक वॉकिंग ट्रेल आहे. म्हणजे ज्यांना ट्रेकिंग करायचं असं त्यांच्यासाठी ती ट्रेल होती. आणि मग नदीकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे एक बोर्ड लिहिलेला होता की हा जो रस्ता आहे तो जर्मन भाषेत लिहिलेलं होतं की काहीतरी त्यांनी मेसेज लिहिला होता वॉर्निंगसारखा. तर आम्ही म्हटलं की आता इथे तसं पण कोणी आजूबाजूला दिसत नाही आहे तर जाऊया ना. आणि सायकल जाण्यासारखा रस्ता होता. नंतर आम्हाला असं कळलं की तो जो रस्ता आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे, अजून बायसिकल रूटच बनवत होते तो, पण ग्रेव्हल वगैरे टाकून खडबडीत होता, फुल दगडांनी खडबडीत. तर एका पॉईंट नंतर असं आलं की आमचा रूट संपला आणि तिकडे बॅरिकेड लावले होते आणि सांगितलेलं होतं की इथून पुढे रूट नाही आहे, तुम्हाला खाली उतरावं लागणार. तर जो खाली उतरण्याचा स्लोप होता तो खूपच डिफिकल्ट होता आणि असाच खडबडीत होता. तर पहिलं मी गेलो, मी सायकल चालवतच गेलो. आणि त्याच्यानंतर मग ललिता मावशी उतरायला गेली तर मैथिली आधी म्हणाली की मी सायकल न चालवता चालत चालतच जाणार. पण ललिता मावशी म्हणाली की ती सायकलवरूनच उतरवण्याचा ट्राय करेल. पण अनफॉर्च्युनेटली झालं असं की सायकल उतरवताना ललिता मावशी स्लिप झाली आणि जोरदार खाली पडली. तर मैथिली जोरात मागून किंचाळली तेव्हा मला कळलं की ललिता मावशी पडली आहे. तर मी मागे वळून बघितलं तर मला दिसलं की सायकल पडलेली होती, ललिता मावशी पण आडवी पडलेली होती तोंडावर, म्हणजे पोटावर पडलेली होती आणि ती उठतच नव्हती. तर मग मी पण फटकन घाबरलो, मी सायकल पटकन थांबवली, तिथेच ठेवली आणि धावत आलो. आणि ललिता मावशीची सायकल आधी बाजूला गेली, तिला आम्ही दोघांनी तपासलं कुठे लागलं आहे कसं लागलं आहे. तर पडल्यामुळे तिला थोडीशी चक्कर आल्यासारखं झालेलं, पण नंतर असं कळलं की जास्त काही लागलेलं नाही आहे.
थोडंसं खर्चटलं आहे एल्बोला वगैरे आणि ढोपराला, आणि हनुवटीला थोडंसं लागलेलं खर्चटलेलं आणि थोडीशी सूज होती, आणि अंगठा मेन म्हणजे तिचा जो अंगठा आहे तो त्याची मुवमेंट जरा होत नाही कारण तो सुजला आहे. तर मैथिली फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे मैथिलीने तपासून बघितलं, तर मैथिलीने पण सांगितलं की काही डेंजरस काही झालेलं नाही आहे, फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, लिगामेंट इंजुरी असेल ज्याच्यामुळे सूज आलेली आहे, तर ती काही दिवसातच बरी होईल. आणि तर त्याच्यासाठी आम्हाला काळजी घ्यायची होती म्हणून आम्ही ठरवलं की डे आता एंड करायचं, आता सायकल चालवण्यात काही अर्थ नाही कारण एवढ्या जोरात ती पडली आहे ते बघूनच आम्हाला टेन्शन आलेलं होतं. तर मग तिथून गुगलवर जेव्हा मी शोधलं तेव्हा तिथून 4.5 किलोमीटरवर एक गाव होतं आणि त्या गावात काही हॉटेलं नव्हती. आता त्या गावापर्यंत जो जायचा रस्ता होता तोही एकदम वॉकिंग ट्रेल म्हणजे जंगलातली ट्रेल असते ना चालत जाण्याची तशा टाईपची होती, आणि त्यात आम्हाला डोंगर असा थोडासा चढावा पण लागला म्हणजे ह्या अशा अवस्थेत जेव्हा रवी अमावशीला लागलेलं आहे आणि प्लस आम्ही तिघंही दमलेलो होतो आणि आम्हाला काळजी वाटत होती की ललिता मावशी व्यवस्थित आहे की नाही, तर तशा परिस्थितीत मला हे मानलं पाहिजे की ह्या वयातही ललिता मावशीने न घाबरता स्वतःची सायकल स्वतः धक्का मारत त्या डोंगराच्या थोड्याशा हिलवर चढवत नेली आणि मग तो डोंगर पार केल्यानंतर आम्हाला एक गाव लागलं. मग त्या गावात आम्ही बसलो, तिथे एक आईस्क्रीम पार्लर होतं, तिकडे आईस्क्रीम आणि ज्यूस वगैरे प्यालो जरा रिलॅक्स झालो. मग आम्ही बघितलं तर गुगलमध्ये ते जे हॉटेल दाखवत होतं ते जवळजवळ 1.5 किलोमीटरवरच होतं. तर मग पुढे असं आम्ही ठरलं की मैत्रिणी आणि ललिता मावशी चालत येतील, मी पुढे जाऊन सायकलने चेक करतो ते हॉटेलमध्ये अवेलेबिलिटी आहे की नाही. तर मी सायकल चालवत फास्ट पुढे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर असं कळलं की त्या गावात एकच हॉटेल आहे आणि ते हॉटेलही बंद झालेलं आहे. तर आता आमच्याकडे परिस्थिती अशी होती की राहायला काहीच नाही आणि आम्हाला ललिता मावशीला लागलं असल्यामुळे रेस्ट घ्यायच्यासाठी हॉटेल बघायचंच होतं काही करून. तर गुगलवर बघितलं तर पुढचं जे गाव होतं ते डायरेक्टली 7.5-8 किलोमीटरवर होतं आणि तिकडे हॉटेल होती. तर आता ललिता मावशी एवढ्या लांब सायकल चालवू शकेल की नाही ह्याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती आणि ललिता मावशी पण त्यावेळेला थोडीशी घाबरली असल्यामुळे तिलाही कॉन्फिडन्स वाटत नव्हता. तर मग आम्ही चालत ॲटलिस्ट आम्ही ठरवलं की ॲटलिस्ट त्या दिशेने चालायला सुरुवात करूया आणि वाटेत कुठे काय मदत मिळाली तर बघूया. एका जंक्शनवर आम्हाला लेफ्ट साईडला एक घर दिसलं, त्या घरात घराच्या बाहेर थोडंसं असं कन्स्ट्रक्शन चालू होतं घराचं रिनोव्हेशन आणि एक माणूस लादी बिदी आणि दगड खडी असं सगळं लावून ते कन्स्ट्रक्शन करत होता आणि समोर एक बाई एका लहान बाळाला घेऊन उभी होती. तर मैथिलीने मला असं सांगितलं की त्याला विचारूया कदाचित तो आपलं आणि बाहेर एक त्याची व्हॅन आणि पिकअप ट्रक टाईप असं ट्रेलर टाईप ठेवलेलं होतं. तर मैथिली आणि ललिता मावशीचं म्हणणं असं होतं की आपण त्यांना विचारूया की त्याच्यातनं ट्रकमध्ये टाकून सायकल पुढे नेता येईल का. तर मला समाव असं वाटलं की कदाचित नाही तसं नाही होणार, तो माणूस कन्स्ट्रक्शन करणारा माणूस आहे, कन्स्ट्रक्शन वर्कर आहे, तो आपल्याला कशी काय मदत करू शकेल काय सांगता येत नाही. तर मी म्हटलं आपण त्यापेक्षा पुढे चालत राहूया आणि पुढे काय मिळालं बघूया. तर तेवढ्यात मैथिलीने तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि नंतर असं कळलं की तो जो कन्स्ट्रक्शन करणारा माणूस दिसत होता त्याचंच ते घर होतं, तो स्वतःचंच घर रिनोव्हेट करत होता आणि ती जी बाई होती ती त्याची बायको होती. तर तो त्याची बायको आणि त्यांची एक लहान मुलगी असे त्या घरात ते राहत होते. तर जसं त्यांना कळलं की आम्हाला मदतीची गरज आहे आणि ललिता मावशीला लागलं आहे त्यांनी लगेचच आम्हाला त्यांच्या घरात बोलवलं आणि घरात नेल्यानंतर तिकडे बसवलं बाहेर. ललिता मावशीला त्याच्या बायकोने बँडेज वगैरे लावून जखम साफ करून बँडेजिंग केलं आणि पाणी दिलं आम्हाला प्यायला आणि सांगितलं की तुम्ही बसा आम्ही हॉटेल आणि टॅक्सीचे नंबर फाइंड आउट करून म्हणजे माहिती काढतो की पुढच्या टाऊनमध्ये तुम्हाला कसं हॉटेल मिळू शकेल. तर त्याच्या बायकोने एका हॉटेलला फोन लावला तर ते हॉटेल इतकं एक्सपेन्सिव्ह होतं की पर पर्सन 100 युरोज ते चार्ज करत होतं. तर मग ती म्हणाली की आउट ऑफ क्वेश्चन आहे, मीच त्यांना नको म्हणून टाकलं असं तिने डायरेक्टली त्या हॉटेलला नाही म्हणून सांगितलं. मग तिने दुसऱ्या हॉटेलला फोन लावला जे हॉटेल त्या गावापासून किती 5.5-5.5 किलोमीटरवर असेल, पण ती म्हणाली ते फेमस गाव नाही आहे छोटंसं गाव आहे पण तिकडे हॉटेल आहे आणि ते 37 युरोला पर पर्सन पर रूम अशी तिथे द्यायला तयार आहेत तर चालेल का. तर आम्ही म्हटलं की चालेलच नक्कीच चालेल, 37 युरोज पर पर्सन इज नथिंग आणि आम्हाला तसं पण अकोमोडेशन हवं होतं. तर आता ते एक झालं, हॉटेल पण फिक्स करून टाकलं त्याच्या बायकोने. आता राहिला प्रश्न असा की त्यांच्या गावातनं ह्या हॉटेलपर्यंत जायचं कसं, कारण ललिता मावशीला सायकल चालवण्यात इतकी कॉन्फिडन्स आलेला नव्हता कारण तिला दुखत होता अंगठा. तर तिच्या नवऱ्याचं आणि तिचं काहीतरी संभाषण झालं आणि डायरेक्टली तिचा नवरा तिला म्हणाला की मी जाऊन यांना सोडून येतो. आम्हाला काहीच कळत नव्हतं, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं काहीतरी कळत होतं की तो म्हणतोय की मी आणि मी असं असं करतो असं असं करतो असं जर्मनमध्ये ते बोलत होते आणि त्याने गाडीची चावी काढली. आणि मग आम्ही तिघांनी एकमेकांकडे बघितलं आणि आम्ही अवाक झालो की आम्हाला असं कळतंय की त्या माणसाने आम्हाला एवढी मदत केली आहे, घरात बोलून बँडेजिंग वगैरे केलं, बसून पाणी दिलं आणि आता तो माणूस स्वतः त्या घराचं कन्स्ट्रक्शनचं काम सोडून आम्हाला सोडायला इथे येतोय. तर ही अशी एवढी सगळी घटना घडली. त्याच्यानंतर ललिता मावशीला आणि मावशी मैथिलीला अक्षरशः भरून आलेलं. आम्ही त्यांना खूप थँक्यू म्हटलं आणि त्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले, त्यांचा ईमेल ॲड्रेस घेतला, त्यांचा पोस्टल ॲड्रेस घेतला, त्यांच्याबरोबर एक ग्रुप फोटो घेतला
आणि त्यांना आम्ही सांगितलं की कधी तुम्ही इंडियामध्ये आलात तर आम्हाला मुंबईला भेटायला जरूर या. तर तिच्या नवऱ्याने त्याची गाडी काढली आणि गाडीमध्ये आम्हाला बसवलं आणि मागच्या ट्रेलरमध्ये आमच्या सायकली लोड केल्या आणि स्वतः तो घरातलं काम सोडून ड्राईव्ह करत ह्या टाऊनमध्ये आला. आणि ज्यांना त्यांनी फोन लावला होता तो त्याचा मित्रच होता. तर त्याचं एक नवीन रिकन्स्ट्रक्ट केलेलं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये त्याने आम्हाला रूम मिळवून दिली. आणि आता मी जिथे बसून तुमच्याशी बोलतोय ते हे हॉटेल आहे. ह्या हॉटेलमध्ये कोणी नाही आहे, पूर्ण हॉटेलमध्ये कोणी नाही, जस्ट रिनोव्हेट झालेलं हे हॉटेल आहे, न्यूली कन्स्ट्रक्टेड. आणि फक्त या हॉटेलमध्ये आम्ही तिघं राहतोय. तो जो ओनर होता या हॉटेलचा तोही खाली, मला वाटतं तो इथेच आजूबाजूला काम करणारा शेतकरीच असेल आणि तो ह्याचा मित्र होता आम्हाला ज्या माणसाने मदत केली त्याचा. तर त्याने आम्हाला इतक्या फ्रेंडली पद्धतीने ग्रीट केलं आणि सांगितलं की तुम्ही सामान वगैरे घेऊन वर जा, मी सायकली गॅरेजमध्ये पार्क करतो. आणि तो स्वतःच आमच्या सायकली पार्क करायला गेला. आणि मग त्याने आम्हाला सांगितलं की तिथे एक रेफ्रिजरेटर ठेवला आहे, तिथे जर कोणाला बिअर किंवा ड्रिंक घ्यायची असतील तर 1.5 युरो तिकडे एक बाजूला अशी एक वाटी ठेवलेली आहे, त्या वाटीमध्ये 1.5 युरो टाका आणि ड्रिंक हवी तेवढी घ्या, एका ड्रिंकला 1.5 युरो असं. म्हणजे असं विश्वासावर, असं काही चेक करायला कोणी माणूस नाही आहे या हॉटेलमध्ये. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचं कुक करायचं असेल तर बाहेर आमच्या हॉटेलच्याच बाहेर असं एक वुडन प्लँक आहे, तिकडे असं बाहेर बसून बेंचेस आहेत, त्या बेंचेसकडे बसून तुम्ही अशी सिनरी बघू शकता, ही जी बाहेरची सिनरी दिसते ती, आणि तर तिकडे बसून तुम्ही कुक करू शकता असं पण त्याने आम्हाला सांगितलं. आणि उद्या सकाळी तो आमच्यासाठी ब्रेकफास्ट पण बनवणार आहे. तर अशी एकामागोमाग एक चांगली माणसं भेटत चालली आहेत ना, त्यामुळे आम्हाला अक्षरशः हा अनुभव ओव्हरवेलमिंग वाटतो आहे. म्हणजे अंगावर शहारा आणणारा असा एक अनुभव आहे. आणि दर प्रवासात आम्हाला तसा अनुभव एक येतोच. म्हणजे माझं आणि मैत्रीचं असं झालेलं आहे की दर प्रवासात आम्हाला कोण ना कोणतरी असं भेटतं आणि अशी मदत करून जातं की आम्हाला असं वाटतं की थँक गॉड आम्ही ट्रॅव्हलर्स आहोत, की अशी माणसं आम्हाला भेटत आहेत. तर तसाच एक अनुभव भेटला आम्हाला मिळाला. आणि मी असं म्हणतो आहे, म्हणजे मी मैत्रीला पण म्हणत होतो की चांगलं लोकेशन आहे, चांगलं हॉटेल आहे आणि नॉमिनल म्हणजे त्याचा रेट आहे रूमचा. ललिता मावशी हाताला बर्फाचा आईस पॅकचा शेक पण घेईल आणि सूज कमी होईल. आणि मग कॉन्फिडन्स झाल्यानंतर परवाच्या दिवशी रायडिंग करायला सुरुवात करू, कारण आमची ही पूर्ण ट्रीप एक्सपिरियन्ससाठी केलेली ट्रीप आहे, डेस्टिनेशन्स आणि किलोमीटरसाठी केलेली ट्रीप नाही आहे. आणि मला असं वाटतं की ह्या ट्रीपमध्ये आम्हाला भरपूर चांगले एक्सपिरियन्सेस येत आहेत आणि अनुभव चांगले येत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं अनुभवांना जास्त प्राधान्य देऊन आम्ही ही ट्रीप पुढे करू. ललिता मावशीशी आत्ताच मी बोलत होते, तर म्हणजे मला एक आतून फिलिंग असते तशी की जेव्हा आपण राईड करत असतो तेव्हा काही भीती कसली वाटतच नाही, कसलीच भीती वाटत नाही की म्हणजे काहीही झालं, कोणी पडलं किंवा हे झालं ते झालं, तरी हा एक पार्ट ऑफ गेम आहे असं वाटतं मला. आणि पुढे काहीतरी छानच होणार आहे ॲट द एंड ऑफ द डे असं एक फिलिंग असतं. तसंच झालं. आणि आमचं असं आहे की कुठेही आम्ही जात असू तरी प्लॅन ए फेल गेला तर प्लॅन बी आहे, नाही तर सी आहे, नाही तर झेड आहे पूर्ण, त्यामुळे काहीही टेन्शन नसतं. आणि त्याच पद्धतीने आज झालं, घडामोडी ज्या घडत गेल्या. आणि मला असं वाटतं की आपण जी कोणाला कधी काही हेल्प केलेली असते ती आपल्याला परत बुमरँग होऊन म्हणजे सहस्त्रपटीने आपल्याला जे मिळतं आहे ते, म्हणजे आपण एक एक मदत केली तर आपल्याला 100 त्याच्यातनं हे मिळतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाला हेल्प करत राहावी हे आज मला पटलं. की कितीतरी गोष्टी अशा माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या, अविनाशने कोणाला हेल्प केली असेल, मी केली असेल, त्याच्यात स्वार्थ काही नसतो, पण आपण त्यांना हेल्प केलेलं असतं तर ते आपल्याकडे इतक्या पटीने येते की आपल्याला अजून एक बळ मिळतं की दुसऱ्याला आपण हेल्प करायलाच पाहिजे. आता काहीही केलं तरी आपल्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. तर तसंच ते आहे म्हणजे आज आता. आणि हे परत परत ते होत आहे ना आमच्या प्रत्येक ट्रीप मध्ये हे होतं. आणि एक एक बॅगेज घेऊन येतो आम्ही की दुसऱ्याला आता हेल्प करायची, तर त्यामुळे एक सुंदर एक कॉम्बिनेशन सुरू झालंय आणि ते असंच चालूच राहील. आता अजूनही काही इन्सिडेंसेस येणार आहेत असं मला वाटतं, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं हे सगळं एकसारखं एक अनुभवायला मिळणार आहे आणि ते सगळं अनुभवण्यासाठी आम्हाला खूप उत्सुकता आहे. बघूया आता कसं काय असेल. आमच्या या ट्रीपमधलं टेन्शन कमी करणारा फॅक्टर म्हणजे ही मैथिली. दरवेळेला तिला कॉन्फिडन्स असतोच की काय ना काहीतरी आपल्याबरोबर चांगलंच होणार आहे. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर तसंच होतं की डे एंडला काय ना काहीतरी चांगलंच झालेलं असतं आणि ती ट्रीप आम्हाला तसल्या चांगल्या होणाऱ्या अनुभवांमुळेच लक्षात राहते. तर ही बघा ही हिच्यामुळे